नववी सामाजिक शास्त्र यामधील भूगोल 28व्या दिवशी आपलं सर्वांचं स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, ब्रिज कोर्सचे जे 1 ते 45 सर्व जे ऑनलाईन लेक्चर आहेत हे ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर आपण पाहताय। जे मिस झालेले असतील, तुमच्याकडून राहिलेले असतील पाहिजे, ते पण पाहायला तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील। तसेच इथून पुढचे सर्व 45 पर्यंतचे सर्व स्पष्टीकरणासह रिव्हिजनसह आपल्याला पाहायला मिळतील। म्हणजेच त्यामधील ज्या संकल्पना स्पष्टीकरण आहे आणि सर्व ज्या क्षमता आहे त्यावर स्पष्टीकरणात्मक असे ऑनलाईन बनवलेले लेक्चर आहेत। तर आपण पाहताना समोर ब्रिज कोर्स सेतू अभ्यास कृती स्वाध्याय पुस्तिका घ्या आणि तिच्यामध्ये म्हणजेच स्वाध्याय पुस्तिका वही स्वाध्याय वहीमध्ये हे पूर्ण लिहून घेण्याचा, जास्तीत जास्त लिहून घेण्याचा प्रयत्न करा। तर चला, आजचा जो 28वा दिवस आहे यामध्ये आपण जो 24व्या दिवसाचा ऑनलाईन लेक्चर आहे की सागरी प्रवाह म्हणजे काय, सागरी प्रवाह कसे निर्माण होतात, त्याच्या पुढे आपल्याला यायचंय। म्हणजे त्याच डेला लिंक असलेला हा जो तास आहे तो पाहायचा आहे। म्हणजे सर्वात पहिलं पाहायचं आहे की सागरी प्रवाह कसे निर्माण होतात हे पाहिलंय आपण, की त्याच्यानुसार आपण प्रयोग केला की सपाट एक पात्र घेतलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, त्या पाण्याला एका कोपऱ्यात एका बाजूने काय केलं, आपण मेणबत्तीच्या साह्याने उष्णता दिली, तेव्हा ते पाणी सरकल्याचं दिसलं आणि म्हणजेच त्याचा एक प्रवाह निर्माण झाला। मग असा प्रवाह निर्माण झाल्यानंतर एका बाजूने जर तापमान असलेल्या पाण्याचा प्रवाह निर्माण होतो तर दुसऱ्या बाजूने त्याच वेळेस शीत पाण्याचा प्रवाह सुद्धा वाहत असतो। मग अशाच पद्धतीने महासागर हा वाहताना आपल्याला समोरासमोर दिसत नाही, संथ दिसतो, परंतु त्याच्यामध्ये असे प्रवाह असतातच आणि त्याला अनेक कारण आहेत। त्या अनेक कारणापैकी मग तापमान असेल, पृथ्वीचं परिवलन असेल, अशा अनेक बाबी आहेत। त्यानंतर पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली असतील, म्हणजेच भूकंप, शिलारस बाहेर पडणं, म्हणजेच लाव्हारस बाहेर पडणं, या गोष्टींमुळे सुद्धा सागरी प्रवाहाला दिशा मिळत असते, एक गती मिळत असते। म्हणजेच जे पृथ्वीवर जवळजवळ 29% भूभाग आहे आणि 71% पाणी आहे, तर त्या 71% पाण्यामधून जवळजवळ 10% पाणी हे प्रवाहित होत असतं, म्हणजे ते वाहत असतं। ते आपल्याला जाणवत नाही, दिसत नाही, पण ते प्रवाहित होत असतं। म्हणून सागर पृष्ठभागावरून 500 मीटर पर्यंतचा प्रवाह पृष्ठभागावरील किंवा पृष्ठीय प्रवाह समजले जातात आणि या प्रवाहातून होणारा जो पाण्याचा विसर्ग असतो तो स्वेड्रॅप या एककाने मोजला जातो आणि एक स्वेड्रॅप म्हणजे 10^10 घनमीटर प्रति सेकंद विसर्ग असतो त्याचा, म्हणजे तो पण लक्षात घेतला पाहिजे। यानंतर आपल्याला जे पाहायचं आहे की या सागरी जलाच्या हालचालीचे 2 भाग केले पाहिजे, की समुद्र सपाटीपासून 500 मीटर पर्यंत आणि 500 मीटर पेक्षा जास्त खोल, असे 2 प्रवाह लक्षात येतात। म्हणजे खाली खोलावर एक आणि वरवर एक, असे 2 प्रकारचे। तर सागरी प्रवाह पाण्याला विशिष्ट दिशा व गती देतात हे याचं कारण योग्य आहे, कारण विषुववृत्ताकडून जेव्हा ध्रुवाकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहेत, तसेच ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे पण आहेत, ते कोणत्या प्रकारचे आहेत। तर सागरी प्रवाह वर्तुळाकार फिरताना त्यांच्या दिशेत उत्तर व दक्षिण गोलार्धात कोणता फरक दिसतो, त्यानंतर ज्या भागात दोन्ही प्रकारचे प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी नेमकं काय घडतं, त्या ठिकाणी धुकं पडतं, मग अशी स्थिती निर्माण होते, तर ते पण आपण पाहिलं पाहिजे। त्या ठिकाणी मासेमारीला जास्त गती येते, कारण तिथे मासे जास्त गोंधळलेले असतात दोन्ही प्रवाहामुळे आणि म्हणून तिथे मासेमारी वेगाने चालते। तर अशा पद्धतीने सागरी प्रवाह, सागर जलाचे तापमान, क्षारता व घनता, तसेच ग्रहीय वारे
इत्यादीमुळे निर्माण होत असते हे लक्षात आलं पाहिजे। त्याची कारणं आहेत ही की सागर जलाचं तापमान किती आहे त्यामुळे प्रवाह निर्माण होतात, त्यानंतर त्या भागात ज्या भागात तुम्ही असाल तिथे त्याची क्षारतेचं प्रमाण काय आहे, त्यानंतर तिथले ग्रही वारे कशा स्वरूपाचे आहेत, यावरून सागर जलाची स्पष्टीकरण आपल्याला सांगता येईल। आता काही जे मोठमोठे महासागर आहेत, चार हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, त्यानंतर पॅसिफिक महासागर, आणि यामध्ये जे प्रमुख आहेत त्यामधील जे सागरी प्रवाह आहेत त्या सागरी प्रवाहांचा आपण थोडक्यात अभ्यास केलेला आहे। त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की पृथ्वीच्या परिवलनामुळे सुद्धा सागरी प्रवाह निर्माण होतात, म्हणजे पृथ्वी जी फिरते पृथ्वीचं परिवलन घडतं। पहा, उत्तर गोलार्धामध्ये सागरी प्रवाह हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात, सागरी प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, आणि या उलट दक्षिण गोलार्धामध्ये ते घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने फिरतात। आणि म्हणजेच अशा पद्धतीने अखोल सागरी प्रवाह अत्यंत वेगाने वाहतात हे कारण बरोबर आहे। तर त्याचं कारण आपण सर्व सांगितले इथं, सागरी प्रवाहांची निर्मिती सर्वसाधारणपणे विषुववृत्तीय प्रदेशात होते, त्यानंतर मानवाच्या दृष्टीने सागरी प्रवाहांना फार मोठं महत्व आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे कारण सागर सान्निध्य असलेल्या प्रदेशात हवामानावर सागरी प्रवाहांचा मोठा प्रभाव पडत असतो। विद्यार्थी मित्रांनो, उष्ण सागरी प्रवाह थंड प्रदेशात ज्या किनारपट्टीजवळ वाहतात ते हवामान उबदार असतं आणि म्हणून काही प्रदेशात पावसाचे प्रमाण वाढतं। ते आपण जर सागरी किनाऱ्यावर वगैरे पाहिलं तर हे उत्तर आपल्याला लिहायचं आहे। काही पाऊस प्रदेशात पावसाचं प्रमाण वाढतं, उदाहरणार्थ पश्चिम युरोप, दक्षिण अलास्का, जपानचा काही भाग, त्यामुळे तिथलं हवामान हे उबदार बनलेलं आहे, तेथील बंदरे हिवाळ्यातही गोठत नाहीत। त्यामुळे त्या उलट सागरी प्रवाह नसते तर समुद्र महासागरावरील पाणी संचित राहिलं असतं, म्हणजे एका ठिकाणी साठलेलं राहिलं असतं, अशा पाण्यात सजीवांना आवश्यक खाद्य पुरवठा झाला नसता, आणि म्हणून मानवाच्या दृष्टीने सागरी प्रवाहांना फार महत्व आहे। सागरी प्रवाह पाहिजेतच, त्यामुळे जीवसृष्टी त्याच्यामध्ये टिकली, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वनस्पती, शेवाळ, प्लंबक इत्यादींची वाढ होते, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जे इतर सजीव आहेत ते म्हणजेच मासेमारी वगैरे हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालतो। सागरी प्रवाह जल वाहतुकीच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचे आहेत कारण सागरी प्रवाहाला अनुसरून जर जल वाहतूक केली तर आपल्या जहाजाचा वेग वाढून वेळेची व इंधनाची सुद्धा बचत होते। तुम्ही पाहिलं असेल की ज्या वाऱ्याची दिशा आहे त्या दिशेला जर तुम्ही सागरी प्रवाहामध्ये जर वाहतूक ठेवली, म्हणजे तुमचं जहाज, तर ते काही काळ बंद जरी ठेवलं तरी ते आपोआप पुढे पुढे सरकत असतं, म्हणजे शीत सागरी प्रवाहालगत किनारपट्टीवर पर्जन्याचं प्रमाण हे कमी असतं। उदाहरणार्थ पेरू, चिली या देशाजवळ पाऊस कमी पडतो म्हणून त्याच्याजवळ ओसवाड वाळवंटी प्रदेश निर्माण झालेले आहेत। त्यानंतर 500 मीटरपेक्षा खोलीवर जे म्हटलेलं आहे, फार जास्त खोलीवर असलेले जे सागरी प्रवाह आहेत ते खोल पाण्यात खोलवर वाहणारे हे प्रवाह सहसा महासागरातील वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या तापमान व घनतेतील तफावतीमुळे तयार होत असतात आणि म्हणून ते हे सागर जलाच्या पृष्ठभागाखाली नद्याप्रमाणे सतत वाहत असतात। म्हणून वेगवेगळ्या भागातील पाण्याचं तापमान हे खोल सागरी प्रवाहामागचं एक मोठं कारण आहे आणि म्हणून होणारी हालचाल ही सुद्धा महत्वाची आहे। तर जास्त घनता जास्त असल्याने ते खाली जाते आणि हालचालीमुळे प्रवाह निर्माण होतात। तर खोल सागरी प्रवाहाचं महत्व सुद्धा फार आहे, त्यामुळे भागापासून तळाकडे व तळाकडून पृष्ठाकडे हलवलं जातं, जलीय पृष्ठीय भाग शीत जल पृष्ठाकडे पण नेलं जातं। म्हणून अशा पद्धतीने आपण या सर्व प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती पाहिली आजच्या या तासामध्ये। तुम्ही सागरी प्रवाहाशी संबंधित जी भौगोलिक गमती जमती आहेत त्या इंटरनेटवरून शोधा आणि त्या आपल्या सेतू अभ्यास वहीमध्ये लिहा। त्यानंतर खुल्या व भूवेष्टित सागराची जी क्षारता आहे ती का वाढते हा दर्शवणारा तक्ता पूर्ण करा। भूवेष्टित जे सागर आहे त्याची क्षारता जास्त असते कारण त्याच्यामध्ये गोड्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नद्या नसतात, त्याला जॉईन वगैरे अशी अनेक कारणं असतात म्हणून त्याची क्षारता जास्त असते। उदाहरणार्थ इस्रायल जवळील डेड सी, त्याला मृत समुद्रच म्हटलेला आहे, त्याची इतकी क्षारता आहे विद्यार्थी मित्रांनो,
त्याच्यामध्ये का कुठलाही सजीव जगत नाही, म्हणजे मासे वगैरे कुठलेही प्राणी त्याच्यामध्ये जगत नाही. तर अशा पद्धतीने आपण हा डे 28 हा पूर्ण पाहिला, त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.